कंटेनमेंट मधन आता पसरायला सगळ्यात मोठा वाव कोठा आहे तर कंटेनमेंटला माणूस बाहेर आला तर अधिक जोरात त्याला वाव असू शकतो. मग त्याच्यासाठी पहिला निर्णय असा घ्यायचे आता चर्चा केली सगळ्यांनी आणि त्याच्याबद्दल कलेक्टर साहेब जो असेल तो निर्णय घेतील. पण चर्चा ही झाली की 9 कंटेनमेंट झोन आहेत ते अतिशय कडक करावेत आणि त्यातलं स्प्रेड झालं आता 2 ठिकाणी जास्त करून आहे. गाव भागात अवधूत आखाडा परिसर त्रिशूळ चौक वगैरे एक भाग आहे आणि कुडचेमळा बाळनगर वगैरे दातारमळा वगैरे हा एक परिसर आहे. अशा 2 ठिकाणी आता जे पेशंट आहेत ते बऱ्यापैकी 46 पैकी आता 2-3 पेशंट आता टेस्ट झाले, 6 पेशंट डिस्चार्ज झाले आणि बाकीचे आता पॉझिटिव्ह असलेले या भागात आहे. त्यामुळे ते भाग पूर्णपणे सील करायचे, एक सुद्धा मुवमेंट होता कामा नये आणि मग गावाच्या सगळ्या संबंधीचा निर्णय ते पसरू नये याच्यासाठी काय किती दिवसाचं लॉकडाऊन करायचं काय करायचं नाही या सगळ्याच्या संबंधीची चर्चा अतिशय सविस्तर झाली. फार चांगली मतं प्रत्येकाने आपापली मांडली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी बाकीचे सगळे अधिकारी आता त्याने सगळी चर्चा करून आदेश जो असेल तो आदेशच देणार आहेत. आता तो इम्प्लिमेंट करणार सर्वांमध्ये बंद करावा असं निर्णय आता चर्चा झाली, निर्णय कलेक्टर साहेब देणार आहेत. चर्चा त्या दिशेला.